भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचा लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावेत याची खात्री करण्याच्या उद्देशाने विकसित भारत प्रसंकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून आखण्यात आली असून ही यात्रा पंधरा नोव्हेंबर ते सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत पार पडणार आहे या मोहिमेच्या अनुषंगाने विकसित भारत संकल्प यात्रा योजनेच्या रथाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते विविध अंतर्गत पात्र असलेल्या परंतु आत्तापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे माहितीचा प्रसार आणि योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे नागरिकांशी संवाद वैयक्तिक कथा अनुभव शेअरिंगद्वारे सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणे यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या तपशिलांमध्ये संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे ही विकसित भारत संकल्प यात्रेची मुख्य उद्दिष्टे आहेत